नमस्कार, भाग्य विजय या कार्यक्रमामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज 6 तारीख मंगळवार, त्यातून श्रावण म्हणजे श्रावणी मंगळवार. अर्थात या दिवसाला देखील वेगळं महत्त्व हे असणारच आहे, आणि हे महत्त्व आपण समजून घेणार आहोत डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याकडनं. डॉक्टर विजय चाटोरीकर, तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो एम न्यूज. नमस्कार. नमस्कार. खरं तर डॉक्टर विजय चाटोरीकरांकडनं आपण दररोजचं प्रत्येक दिवसाचं महत्त्व काय आहे, 12 राशींसाठी प्रत्येक दिवस कसा आहे हे आपण जाणून घेतो आहे, आणि वेगवेगळ्या विषयावर खरं तर डॉक्टर विजय चाटोरीकर हे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तसेच जे मेल आहेत त्या मेलवरच्या प्रश्नांनासुद्धा आपण उत्तरं देतो आहे, आणि त्यामुळे हा जो भाग्य विजय कार्यक्रम आहे तो अगदी उत्तरोत्तर प्रत्येक दिवशी लोकांच्या पसंतीचा कार्यक्रम बनतो आहे. आपण पुढे जाण्याच्या आधी डॉक्टर विजय चाटोरीकर यांचा थोडक्यामध्ये परिचय करून घेऊयात. डॉक्टर विजय चाटोरीकर गेली अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्यामध्ये लोकांना मार्गदर्शन करत आहेत. तसंच त्यांच्या 3 पिढ्या ज्या आहेत या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये काम करत आहेत. PhD सारखी सगळ्यात महत्त्वाची पदवीसुद्धा डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी संपादित केलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पुरस्कारांनी डॉक्टर विजय चाटोरीकर यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आपण जाऊयात आजचा दिवसाचं महत्त्व समजून घेऊ, आणि 12 राशींचा आजचा दिवस कसा असेल हेही समजून घेऊ. डॉक्टर, आजचा दिवस काय आहे? नक्कीच, आज श्रावण शुद्ध षष्टी आहे आणि मंगळवार आहे, आणि आज चित्र नक्षत्र आहे सायंकाळी 10:30 आणि त्याच्यानंतर स्वाती नक्षत्र सुरू होणार आहे. सकाळी 11:00 चंद्र तुला राशीमध्ये प्रवेश करतो. आजचा दिवस खूप उत्तम आहे, चांगला आहे, आणि त्यातल्या त्याच जे नवविवाहित असतात किंवा ज्यांच्या लग्नाला 1-2 वर्ष किंवा 5 वर्ष झाले तर अशा सगळ्या जे सुहासिनी असतात किंवा सौभाग्यवती स्त्री असतात आज मंगळागौरीची पूजा करत असतात. बरं, श्रावण मासातल्या मंगळवारी आपल्या माहेरी किंवा आपण जिथे सासरी किंवा आपल्या मैत्रिणीकडे सगळीकडे त्या सगळ्याजणी एकत्र येऊन किंवा 4-5 एक जोडपे एकत्र येऊन ती पूजा करत असतात. महादेवाची पूजा असती, वनस्पतीचे अनेक वनस्पतीच्या पत्रांनी पत्र आज महादेवाला वाहिली जातात. एक सूचना वजा एक असं सांगायचं आहे की आज मंगळागौरीची पूजन करता येऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही, पण मंगळागौरीचं उद्यापन आज नाही करायचं. त्याचं कारण असं आहे की सध्या शुक्र हा रवीच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याचा अस्त असल्यामुळं 5 सप्टेंबरपर्यंत उद्यापन करता येत नाही, त्यामुळं आज उद्यापन नाही करायचं, पण मंगळागौरीची पूजा नक्कीच आज करू शकतात. आज मंगळागौरीची पूजा आपण करू शकतो, पण उद्यापन मात्र आज करायचं नाही, ते 5 सप्टेंबरला करायचं आहे. डॉक्टर, ज्या 12 राशी आहेत त्यातल्या पहिल्या 4 राशी आपण घेऊयात त्यांच्यासाठी आजचा दिवस. पहिली मेषराश आहे, मेषराश स्वामी मंगळ आहे, अग्नितत्वाची रास आहे, आणि आजचा दिवस मेषराशीसाठी खूप चांगला आहे. त्यातल्या त्यात विद्यार्थी जे आहेत की जे फायनान्सशी संबंधित असेल किंवा अकाउंटिंग संबंधित असेल किंवा कॉमर्स साईडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस, किंवा गणिती क्षेत्रामध्ये जे मेहनत घेत आहेत किंवा त्यांचं करिअर घडवायचा प्रयत्न करतात तर त्यांच्यासाठी निश्चितच आजचा दिवस खूप चांगला आहे. त्यासोबतच जे व्यावसायिक आहेत त्यातल्या त्यात शेअर मार्केटशी संबंधित किंवा CA असतील किंवा अकाउंटंट असतील यांच्यासाठीसुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. महिलांसाठीसुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे की जेणेकरून त्यांना आज मनासारख्या गोष्टी किंवा मनासारखं काही खरेदी करायची असेल तर त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळू शकतो आणि त्यांचा दिवस आनंदी होऊ शकतो. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे वृषभ रास आहे. वृषभ राशीलासुद्धा आजचा दिवस उत्तमच आहे. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आज त्यातल्या त्यात कलाक्षेत्राशी संबंधित किंवा सौंदर्याशी संबंधित किंवा एखादी कोणी जर ब्युटीशी संबंधित कोणते डिप्लोमा किंवा कोर्स करत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. व्यावसायिकांमध्ये सुद्धा जे कपड्याची संबंधित असतील किंवा ड्रेस डिझायनिंगच्या संबंधित असतील किंवा जे कल्पकताशी संबंधित असतील की जेव्हा कलाक्षेत्राशी संबंधित असतील अशा सगळ्या व्यक्तींना आजच्या व्यवसायामध्ये त्यांना आज खूप चांगलं यश मिळू शकतं. महिलांनासुद्धा आज त्यांच्या हातानं धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच धार्मिक ठिकाणी त्यांना यात्रा करायची पण योग आहेत. अशा पद्धतीनं आज वृषभ रास आहे त्यांच्यासाठीचा दिवस उत्तम असणार आहे. ओके, याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मिथुन रास. त्यांच्या थोडा आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे की विद्यार्थ्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आणि कोणतेही निर्णय घेताना घाईगडबड करायची नाही किंवा कोणत्याही चुकीच्या गोष्टीकडे आकर्षिल्या जायचं नाही की जेणेकरून त्याच्यामुळे त्याचे परिणाम चुकीचे होऊ शकतात. व्यावसायिकांनी सुद्धा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात कन्सल्टिंगशी संबंधित असतील, मार्गदर्शन करणारे व्यावसायिक असतील किंवा शिक्षकी पेशातले असतील किंवा धार्मिक क्षेत्रातले जे व्यक्ती व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात अशा व्यक्तींनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आज थोडंफार मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात, पण निश्चित उद्याचा दिवस याच्यापेक्षाही चांगला असणार आहे त्यांना. आणि महिलांसाठी विशेष करून आजचा दिवस जो आहे तो थोडा वैचारिक मतभेदाचा असणार आहे. घरामध्ये थोडं कलह होण्याची शक्यता आहे, त्यासाठी थोडं त्यांनी शांत राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कर्क रास.
कर्क राशीसाठी आजचा दिवस खरंच उत्तम आहे. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आज त्यांना भरपूर काही गोष्टी जे अभिनय क्षेत्राशी संबंधित किंवा अभिनय इन्स्टिट्यूटमध्ये किंवा अभिनयाशी अभिनयामध्ये करिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप उत्तम असणार आहे. त्यांना त्याच्यामध्ये चांगली संधी मिळू शकते. त्यासोबतच जे व्यावसायिक आहेत कर्क राशीचे त्यांना त्यातल्या त्यात जमिनीशी संबंधित किंवा खनिज तेलाशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांना निश्चितच आज चांगला लाभ होऊ शकतो. महिलांनाही आजचा दिवस खूप उत्तम आहे. वा, आपण पुढच्या सिंह राशीकडे वळण्याच्या आधी आपल्याकडे काही मेल आहेत त्याच्यावरचे प्रश्न आहेत ते आपण घेऊयात. आपल्याला साताऱ्यावरनं दीप्ती म्हणून आहेत त्यांनी हा प्रश्न पाठवलेला आहे. त्या म्हणतात की मी घरामध्ये सगळ्यांचं मन सांभाळण्याचा प्रयत्न करते पण माझ्या बाबतीमध्ये सतत घरामध्ये गैरसमज होतात त्यामुळे आमचे मतं पटत नाहीत. तर याकरता मी नेमकी कोणती उपासना करू आणि घरच्यांबरोबर माझं एक चांगलं वातावरण राहू शकेल? नक्कीच ज्या दीप्ती आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं तर त्यांची पत्रिका पाहिल्यानंतर त्यांची मकर रास आहे. चंद्र राहू आणि शुक्र हे त्यांच्या कुटुंबस्थानामध्ये बसले आहेत. त्यामुळे काय होतं की कुटुंबातले वडीलधारी व्यक्ती किंवा इतर जे कोणी सदस्य असतात त्यांच्यासोबत थोडे वैचारिक मतभेद होत असतात आणि थोडं ह्यांच्या बोलण्याचा जो टोन असतो तो थोडा ॲग्रेसिव्ह असतो किंवा स्पष्टोक्तीपणा असतो, खरं बोललं जातं. त्याच्यामुळं काय होतं की समोरचा माणूस हर्ट होऊ शकतो. खरं बोलल्यावर सख्या आईला पण राग येत असतो. त्याच्यामुळं थोडं बोलताना व्यावहारिकता पाळली पाहिजे की समोरच्या व्यक्तीवर त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतात ते स्वतः पण आपण सांभाळलं पाहिजे आणि समोरचं कोणी जर बोलत असेल तर ते समजून पण व्यवस्थित घेतलं पाहिजे की जेणेकरून मानसिक त्रास होणार नाही किंवा तुमच्याबद्दल गैरसमज होणार नाही. आणि हे गैरसमज टाळायचे असेल तर यांनी निलमानी पाचू हे रत्न धारण करायचं आहे. त्याच्यामुळं त्यांची एक समयसूचकता त्यांच्यामध्ये येईल, त्यांना व्यावहारिकता येईल आणि कोणत्या वेळेस काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोललं पाहिजे हे पण कळेल आणि समोरच्याचा इंटेन्शन काय आहे हे पण त्यांना आधीच समजल्यामुळं समोरच्या व्यक्ती पण ह्यांच्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही की जेणेकरून मानस्ताप जो होतो किंवा मानसिक त्रास जो होतो त्याच्यानं कमी होऊ शकतो. आपण मला वाटतं पुढच्या राशीकडे जाऊयात. पुढची राश सिंह आहे आणि सिंहपासून पुढे चार आपण राशी बघूया. सिंह राशीला आजचा दिवस थोडा मध्यम स्वरूपाचा आहे, थोडा त्रासदायक आहे. सिंह राशीच्या व्यक्तीने विद्यार्थ्यांनी त्यातल्या त्यात आज कोणतंही धाडस करायचं नाही की जेणेकरून ते त्यांच्या अंगलट येऊ शकतं. त्यासोबतच व्यावसायिकांनी त्यातल्या त्यात जे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक किंवा ऊर्जेशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे आणि कोणताही निर्णय घेताना कोणताही व्यवहार करताना थोडं जपून करणं गरजेचं आहे. त्यासोबतच नोकरदाराने सुद्धा आज थोडं रागावर कंट्रोल केलं पाहिजे, स्वतःच्या बोलण्यावर कंट्रोल केलं पाहिजे की जेणेकरून तुमचे कलीग्स किंवा तुमचे अधिकारी तुमच्यावर नाराज होणार नाहीत. त्यासोबतच महिला ज्या आहेत सिंह राशीच्या त्यांनीसुद्धा आज थोडा स्वतःच्या तोंडावर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे, बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे की जेणेकरून घरातल्या व्यक्तीमध्ये तुमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कन्या राशीला आजचा दिवस उत्तम आहे. तर द्विस्वभावी रास आहे, बुध ह्याचा स्वामी आहे राशीचा आणि आजचा विद्यार्थ्यांसाठी विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना बरंच काही जगावेगळं करून दाखवायचं आहे आणि त्यांच्यामध्ये खूप काही पोटेन्शियल आहे, स्ट्रेंथ आहे, पण त्यांना प्रयत्न करूनही मनासारखं यश मिळत नाही अशा व्यक्तींना आज काहीतरी एक मार्ग आनंदाचा सुकर असा मिळणार आहे की जेणेकरून त्यांच्यातला उत्साह द्विगुणित होऊ शकतो. त्यासोबतच आज व्यावसायिकांनासुद्धा कन्या राशीचा आजचा दिवस चांगला असणार आहे. त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आज कोणत्याही क्षेत्रातल्या व्यावसायिकांना आज चांगलं उत्तम असं फळ चांगलं मिळू शकतं, अर्थार्जन चांगलं होऊ शकतं, आर्थिक धनलाभसुद्धा होऊ शकतं किंवा अडकलेले जे कामं असतील ते आज त्यांचे मार्गी लागू शकतात. त्यासोबतच महिलांनासुद्धा आजचा एक दूरच्या प्रवासाचा योग आहे, सुंदर नैसर्गिक ठिकाणीसुद्धा प्रवास करण्याचा किंवा स्वतःच्या छंदाकडे लक्ष देण्यासाठीसुद्धा त्यांना आज वेळ मिळू शकतो, त्यामुळे त्या प्रसन्न असणार आहेत. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे तुळा रास आहे, त्याचा स्वामी शुक्र आहे आणि समतोल अशी ही रास आहे आणि आज चंद्र दुपारी 11:00 नंतर तुळराशीमध्ये प्रवेश करतोय तर निश्चितच आज तुळराशीसाठी हा दिवस चांगलाच असणार आहे आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांसाठी मनासारख्या अपॉर्च्युनिटी त्यांना मिळणार आहेत आणि त्याच्यातून त्यांना आनंद पण मिळणार आहे. व्यावसायिकांनासुद्धा आज भरपूर काही फायदे होणार आहेत. त्यातल्या त्यात जे लेखक आहेत, संपादक आहेत किंवा जे काही पत्रकारितेमध्ये काम करतात किंवा जे ॲक्टर आहेत किंवा अभिनय करतात किंवा संगीत क्षेत्राशी संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांना निश्चित आज खूप भरपूर लाभ होणार आहे आणि त्यासोबतच महिलांनासुद्धा आज उत्तम दिवस असा असणार आहे. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास, त्याचा स्वामी मंगळ आहे आणि महत्त्वाची गोष्ट की वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी थोडं आज विद्यार्थ्यांनी त्यातली त्या थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना मध्यम स्वरूपाचा दिवस आहे, फार चांगला नाही आणि फार अशुभ असा नाही, संमिश्र फळाचा असा दिवस असणार आहे. त्याच्यामुळे थोडे कन्फ्युजन किंवा थोडी निराशा कधी उत्साह अशा प्रकारचे अनेक मनाची अवस्था आज दिवसभरामध्ये त्यांची होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही घाईगडबड करायची नाही, शांत डोक्यानं दीर्घ श्वास घेऊन कोणतेही निर्णय घ्यायचे आहेत की जेणेकरून निर्णय चुकणार नाहीत. व्यावसायिकांनीसुद्धा व्यवसायामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे, व्यवहार करताना किंवा कोणताही निर्णय घेताना
त्यांना थोडी काळजी घेऊन विचारपूर्वक सद्बुद्धीनं आपल्या विचार करूनच सद्सद्विवेकबुद्धीनं विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात निर्णय घेत असताना घरच्या महिलांनासुद्धा आपल्या निर्णयामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. त्यांच्यासोबत चर्चा करूनच कोणताही निर्णय घेतला तर महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या स्वतःसाठीसुद्धा तो योग्य होऊ शकतो. म्हणजे आत्ता चार राशींचा जरी आपण विचार केला तरी सगळ्यांना एक चांगलं, म्हणजे कन्याला चांगलं आहे आणि तसंच वृश्चिकलाही चांगलं आहे, बाकीचा एक संमिश्र हे आहे. आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. सर, आपण पुढच्या चार राशींकडे जाण्याच्या आधी जे पुन्हा मेलवरचे आपण प्रश्न आहेत ते आधी घेऊयात. मला वाटतं हा प्रश्न सोलापूरवरनं आला आहे, प्रियांका यांचा. त्या म्हणतात, मला नेहमी मानसिक त्रास होतो आणि मी सतत तणावाखालीच असते मानसिक, तर हा त्रास कमी होण्यासाठी काही उपाय आहेत का? नक्कीच. मानसिक त्रास काय असतं सुहासजी, की एक मन जे असतं ते चंद्राशी संबंधित असतं आणि ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र कमजोर असतो किंवा पापग्रहाशी युक्त असतो किंवा अशुभ स्थानामध्ये जो स्थानापन्न असेल ते निश्चित अशा व्यक्तींना सतत मानसिक त्रास होत असतो. आणि काय असतं की त्याच्यानं ते स्वतःच्या मनाला भरपूर गोष्टी लावून घेत असतात, त्याच्यामुळे सतत निगेटिव्ह थिंकिंग वाढते, त्याच्यामुळं असं फ्रस्ट्रेशन त्यांच्यामध्ये निर्माण होतं की त्यांना असं उत्साह निर्माण होत नाही, निरुत्साही सतत राहत असतं. पण याच्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय आहेत. त्यातल्या पत्रिकेच्या किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जर विचार केला तर यांची जी पत्रिका पाहिली तर जसं मी सांगितलं की चंद्र जेव्हा अशुभ ग्रहाच्या सानिध्यात येतो, यांचा जो चंद्र बसलेला आहे तो शनीच्या सोबत बसलेला आहे, त्याच्यामुळे त्याला विषयोग म्हणतो आपण, शनी आणि चंद्र एकत्र आल्यानंतर. त्याच्यामुळे थोडं मानसिक दडपण असतं, भरपूर कन्फ्युजन असतात, निगेटिव्हिटी जास्त असते आणि गैरसमज करून घेण्याची मनामध्ये मानसिकता असते, तर ती कमी होण्यासाठी यांनी जर पुष्कराज आणि माणिक हे रत्न जर धारण केलं तर मला वाटतं निश्चित यांचं मनोबल जे आहे ते वाढू शकतं, मन कठोर होऊ शकतं, काही गोष्टी इग्नोर करता येऊ शकतात आणि व्यवस्थित त्यांना प्रेझेंटेशन करता येऊ शकतं की जेणेकरून समोरच्या व्यक्तीमध्ये पण गैरसमज होणार नाहीत आणि यांचंही मन आनंदी आणि उत्साही राहू शकतं. आपण आणखीन एक प्रश्न घेऊयात. हा प्रश्न आहे बारामतीवरनं आणि तुषार यांनी तो विचारला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मला जॉब करून स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर कृपया माझी जन्मकुंडली बघून मला मार्गदर्शन करावं की मी एक तर कोणता व्यवसाय करायचा आणि जॉब करून मला हा व्यवसाय सांभाळता येणार आहे का? नक्कीच. तुषार यांची पत्रिका माझ्यासमोर आहे, कुंभ रास आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की यांच्या पत्रिकेमध्ये व्यवसायाचे पण योग आहेत आणि त्यासोबतच नौकरीचे पण योग आहेत. दोन्ही गोष्टी ते व्यवस्थित सांभाळू शकतात, तशी पोटेन्शियल आणि स्ट्रेंथ त्यांच्यामध्ये आहे. निश्चितच फक्त काय आहे की चंद्र केतूसोबत असल्यामुळं थोडं कन्फ्युजन आहेत की नेमकं करायचं काय, किंवा थोडं निर्णय घेताना थोडे कन्फ्युजन होतं, निर्णय पटकन घेतल्या जात नाहीत किंवा वेळ निघून जाते, तर अशा वेळेस त्यांनी एकतर नीलम आणि पाचूही रत्न धारण करायचं की जेणेकरून त्यांची निर्णय क्षमता वाढेल, यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल, थोडी व्यवहारिकता पण त्याच्यानं वाढेल. आणि व्यवसाय जर करायचा असेल तर यांनी ऑटोमोबाईलशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित किंवा केमिकलशी संबंधित हे व्यवसाय केले पाहिजेत की जेणेकरून ते त्यांच्या नोकरी आणि व्यवसाय ह्या दोन्हीमध्ये त्यांना ते पॅरल लक्ष ठेवता येईल आणि दोन्हीकडून त्यांना अर्थार्जन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. खरंच तो आपण तुषार यांना खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पुढच्या राशींकडे वळूयात. पुढच्या राशी धनुराशीला आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. गुरु स्वामी आहे, थोडी महत्त्वाकांक्षा आणि धडाडीची रास आहे, पण आज थोडं त्यांनी थोडं काळजीपूर्वक शुक्राच्या घरामध्ये म्हणजे तुळ राशीमध्ये चंद्र आहे आणि धनुराशी स्वामी गुरु आहे, त्यामुळे त्यांनी थोडं काळजी घेतली पाहिजे आणि कोणतीही विद्यार्थ्यांनी त्यातल्या त्यात घाई गडबड न करता किंवा अतिताईपणा न करता कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे किंवा घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, जेणेकरून त्याच्यामुळे पुन्हा पश्चाताप करायची वेळ येईल. व्यावसायिकांनी सुद्धा व्यवसाय करताना त्यातल्या त्यात दलालीचे व्यवसाय करणारे असतील किंवा कन्सल्टिंगचा व्यवसाय करणारे असतील अशा व्यक्तींनी फार विचारपूर्वक किंवा थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. घाई केली तर आलेलं गिरायकसुद्धा तुमचं वापस जाऊ शकतं, त्याच्यातून जे काही आउटपुट मिळणार आहे तुम्हाला आणि इतक्या दिवसापासून तुम्ही त्या गोष्टीसाठी जी मेहनत घेतली ती वाया जाऊ शकते, त्यामुळे थोडं संयम ठेवणं गरजेचं आहे. महिलांनी सुद्धा आज कोणताही प्रवास करताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे किंवा आपल्यासोबतचे जे का वस्तू असतात त्यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आर्थिक हानी होणार नाही. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मकर रास आहे. मकर राशीसाठी आजचा दिवस खूप उत्तम आहे. मकर राशीच्या व्यक्ती विद्यार्थ्यांना विशेष करून नवीन कार्यामध्ये भरपूर यश मिळणार आहे. नवीन शिक्षणा किंवा कोर्स नवीन त्यांना करायचे असतील किंवा परदेशामध्ये जाण्याची त्यांची इच्छा असेल किंवा त्या संदर्भातले शिक्षण त्यांना घ्यायचं असेल किंवा परदेशातल्या लँग्वेजचं काही शिक्षण घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी त्यांना चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे आणि त्याच्यातून त्यांना व्यवस्थित फायदा पण होऊ शकतो. आणि व्यावसायिकांनासुद्धा आजचा दिवस खूप उत्तम असणार आहे. नोकरदारांसाठीसुद्धा खूप दिवस चांगला आहे की मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडणार आहेत, अर्थार्जन पण होणार आहे, धनलाभ पण होणार आहे आणि अपेक्षित किंवा आवडीच्या व्यक्तीसोबत आज भेटगाठी होणार आहे, त्याच्यानं मनोरंजन पण होणार आहे आणि महिलांनासुद्धा आज मनासारखं प्रसन्न वागता येणार आहे, जगता येणार आहे, त्यामुळे ते आज स्वच्छंदी राहू शकतात. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे कुंभ रास आहे. कुंभ राशीला आजचा दिवस खूप चांगला आहे. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आजचा दिवस उत्तम आहे. व्यावसायिकांनासुद्धा आज जे काही त्यांनी नवीन निर्णय घेतील किंवा नवीन निर्णयाच्या बाबतीमध्ये
त्यांना यश मिळू शकतं. विशेष करून ज्यांना लग्नाविषयी प्रयत्न करायचे आहेत, विवाह संदर्भात स्वतःचे प्रयत्न करायचे आहेत, अशा नव जे काही इच्छुक वर आहेत त्या किंवा वधू आहेत, त्यांनी आज प्रयत्न केले तर निश्चित त्यांना मनासारखं इच्छित स्थळ येऊ शकतं आणि तिथं त्यांना ते सक्सेस पण मिळू शकतं. महिलांनासुद्धा आजचा दिवस उत्तम आहे, त्यांना मनासारखी खरेदी करता येणार आहे, मनासारखं वागता येणार आहे, त्यामुळे घरातले लोक वरिष्ठ पण त्यांच्यावर आज खूप खुश असणार आहेत, त्यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होणार आहे. याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मीन रास आहे. मीन राशीला थोडा संमिश्र स्वरूपाचा दिवस आहे. चंद्र मीन राशीत स्वामी गुरु आहे आणि चंद्र आज शुक्राच्या घरामध्ये तुळराशीमध्ये असल्यामुळं विद्यार्थ्यांनी थोडं विशेष काळजी घ्यायची आणि थोडं कन्फ्यूज न होता, निराश न होता स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि स्वतःचा विश्वास कमी न होऊ देता प्रयत्नामध्ये सातत्य ठेवायचं आहे. आणि जे व्यावसायिक आहेत त्यांनीसुद्धा त्यातल्या त्यात खाद्यपदार्थाशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण वातावरण सध्या पावसाळ्याचं आहे आणि याच्यामध्ये थोडं तुम्ही जर हॉटेलचा व्यवसाय करत असेल तर आज गिरायकाकडून तुम्हाला भरपूर तक्रारी येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही आज स्वतः आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता आणि त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून तुमचं नाव खराब होणार नाही. त्यासोबतच महिलांनासुद्धा आजचा दिवस अति उत्तम असणार आहे. जरी व्यवसायासाठी आणि शिक्षणा विद्यार्थ्यांसाठी जरी अशुभ असला तर महिलांसाठी आज मीन राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. त्यांच्या हातानं खूप काही धार्मिक आणि असे कार्यक्रम त्यांच्या घरामध्ये घडणार आहे, त्याच्यामुळे त्यांना आज प्रसन्न असं वाटणार आहे. म्हणजे एक धनू सोडला तर आता तिन्ही राशींना आजचा दिवस खूपच छान आहे आणि आपण 12 राशींचं सगळं बघितलंय की या 12 राशींना कसा दिवस आहे. सर प्रश्न असा आहे की जेव्हा आपले AM चे जे प्रेक्षक आहेत यांनासुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, यांनासुद्धा मार्गदर्शन हवं आहे, तर यांनी तुम्हाला कसं अप्रोच व्हायचं? मी प्रत्येक रविवारी ठाण्यामध्ये असतो, प्रत्येक शनिवारी मी पुण्याला असतो आणि प्रत्येक बुधवार गुरुवारी मी औरंगाबादमध्ये असतो. यासोबतच आता ह्या महिन्यापासून आपण दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार रविवारी आपण कोल्हापूरला पण असणार आहोत. या ठिकाणी मला प्रत्यक्ष संपर्क साधू शकतात किंवा जर प्रत्यक्ष येणं होत नसेल कुठे तर निश्चित आपण फोनवरसुद्धा त्यांना मार्गदर्शन करतो. त्यांची काही समस्या असेल ते आपण जाणून घेतो आणि त्यांची जन्मपत्रिका पाहून त्यांना आपण मार्गदर्शन करत असतो. आपण जे रेमेडीज देतो ते आपल्याकडूनच घेतले पाहिजेत असं काहीही बंधन नसतं. आपण रेमेडीज यंत्र आणि रत्न याच्या स्वरूपामध्ये देत असतो की जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये, जास्त वेळ न देता कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला इच्छित जे काही परिणाम पाहिजे असतात ते लवकरात लवकर मिळू शकतात. आणि यातून एक महत्त्वाची गोष्ट असते की आपण जे रत्न देतो ते आपल्याकडूनच घेतले पाहिजे असं काही बंधन नाही. तुम्ही कुठूनही बाहेरून घेऊ शकता. आपल्याकडे जे रत्न असतात ते आपण गॅरंटेड असतात, ते आपण रिफंडेबल असतात. जर त्यांना अनुभव नाही आला किंवा त्यांना अपेक्षित रिझल्ट नाही मिळाला तर आपण 70% ते रिफंड करत असतो आणि त्यांचं जरी आणि शेवटपर्यंत त्यांना जीवनामध्ये कधीही मार्गदर्शन लागलं तर आपण ते फ्री ऑफ कॉस्ट करत असतो. फ्री ऑफ कॉस्ट करतो म्हणजे एकदाच आपण जर आपली कन्सल्टेशन फी दिली की त्याच्यानंतर तो माणूस कितीही वेळा जरी तुमच्याकडे आला किंवा त्यांनी तुम्हाला फोनवरही जरी त्यांच्या समस्या विचारल्या तरी त्याची फी काही पडत नाही. खरंच डॉक्टर हे खूप महत्त्वाचं आहे आणि लोक त्याच बाबतीमध्ये कायम विचार करत असतात, कारण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र बघायचं म्हणल्यानंतर प्रत्येक माणसासमोर पहिला प्रश्न असतो अरे बापरे फी, कन्सल्टेशन फी असेल आणि ती जास्त असेल. पण तुम्ही खूपच त्याचं सोपं हे करून ठेवलेलं आहे. डॉक्टर तुम्ही दररोज खरं तर आम्हाला मार्गदर्शन करत असता, त्यामुळे आपल्या मेलची संख्यासुद्धा वाढलेली आहे आणि म्हणून आपण एक प्रश्न आता घेऊयात. आणि कारण आपल्या एकूण जर बघितलं तर आपला वेळ संपत आलेला आहे, पण त्यातूनही आपल्याला सांगलीवरनं कविता म्हणून यांचा एक प्रश्न आहे. त्या म्हणत आहेत की माझा घटस्फोट झालेला आहे, तर कृपया माझी पत्रिका बघावी आणि मला मार्गदर्शन करावं की मला दुसऱ्या लग्नाचे योग आहेत का. नक्कीच कविता यांच्या पहिली पत्रिका पहिल्या घटस्फोट झालेला आहे, पण एक वैवाहिक सुख यांच्या जीवनामध्ये आहे. फक्त पहिला निर्णय थोडा घाईगडबडीत झाला आहे, त्यांनी जे व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं असतं तर त्यांची फसवणूक झाली नसते. पण निश्चित दुसरं आता जर प्रयत्न करत असतील तर ह्या डिसेंबरपर्यंत त्यांचे विवाहाचे योग आहेत, त्यांनी ते प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न व्यवस्थित किंवा तसे चांगली संधी मिळण्यासाठी, चांगलं स्थळ येण्यासाठी, तर त्यांनी जर निलम आणि हिरा हे रत्न जर धारण केलं तर निश्चित त्यांची विवाहाचे योग ह्या लवकरात लवकर पुढच्या 6 महिन्यामध्ये येऊ शकतात. त्यासोबतच त्यांनी लग्नयोग यंत्र की त्याचा मंत्र जो आहे पती मनोहर देही मनोवृत्तानुसार नेम तारनेम दुर्ग संसार सागरस्य सौभाग्यताम या मंत्राचा त्यांनी जप करायचा आहे. निश्चित मला वाटतं त्यांच्या मनासारखा वर त्यांना मिळू शकतो आणि त्यांचं पुढील वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी किंवा कौटुंबिक जीवन किंवा संतती सुख हे त्यांना चांगल्या प्रकारे मिळू शकतो. निश्चितच कविता यांना एक दिलासा याच्यात नक्की मिळू शकतो. डॉक्टर एक जाता जाता प्रश्न विचारायचा आहे, अगदी आपल्याकडे हार्डली एखादा मिनिट आहे, की ही घटस्फोटापर्यंत जी जाणारी गोष्ट असते नेमकं असं काय ग्रहमान असतं की बाबा रे म्हणजे पतीकडून आणि पत्नीचं असं काय होतं की ज्याच्यामुळे यांचे क्लॅशेस जास्त तणावाचे बनतात? मी सांगू का सुहासजी, मी आजपर्यंत जवळपास 42 ते 44 घटस्फोट मी थांबवलेले आहेत. बरं,
कारण काहीच नसतं, कारण फार मोठं काय नसतं. पती पत्नीचे प्रत्यक्ष दोघांचे वैचारिक मतभिन्नता जी असते ती त्यांच्या वैयक्तिक एकमेकाच्या वागण्यामुळे नसते. घरातले इतर जे सदस्य असतात त्यांच्यामुळे जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतो. किंवा नवरा मुलगा त्याची बहीण येते काहीतरी ती टोमणा मारून जाते, किंवा सासू काहीतरी टोमणा मारते, किंवा ते त्या देर असतो तो काहीतरी टोमणा मारतो. किंवा आजकाल असं पण झालं की मुलीच्या माहेरच्या लोकांचा सुद्धा जास्त इंटरफिअरन्स वाढला. हे जे अनेक असे अनेक कारणं असतात ज्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद वाढत असतात. तर यासाठी यांना समुपदेशन करणं गरजेचं असतं. आणि पहिल्या काळामध्ये कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती, घरात एक अनुशासन असायचं, एखादा एकाचा अधिकार असायचा, त्याच्या मतानुसार सगळे घर चालायचे. आता सगळे विभक्त कुटुंब पद्धती आहे, घरामध्ये असं वडीलधारा मार्गदर्शन करणारं कोणी नाही, आणि आजकालच्या मुलांमध्ये संयम पण नाही, संयम आहे. त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग जी असते की प्रत्येकाला वाटते आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य, आपल्याला वागण्याचं स्वातंत्र्य, त्याच्यामुळे होतं काय की ह्यांच्यातली जी मतभिन्नता आहे किंवा वैचारिक मतभेद असतात ते दूर जात असतात. अगदी बरोबर. आणि मला एक म्हणायचं की सहवासात राहिल्यावर आपण कुत्र्याचं पिल्लू पाळत आपलं त्याच्यावर प्रेम आहे, प्रेम जडतं. पती पत्नी तर तुम्ही सहवासामध्ये असल्यावर खूप महत्त्वाचं, तुम्ही शरीरापर्यंत तुम्ही सहवासात असता, तुम्हाला यश मिळालंच पाहिजे. खूप महत्त्वाचं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आपला वेळही संपलेला आहे त्यामुळे आपण इथंच थांबूयात. पण डॉक्टर तुम्ही आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन वेळोवेळी करत असता त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आपण इथंच थांबतोय भाग्यविजयी या कार्यक्रमामध्ये. पण आता बघितलेलंच असेल की एवढी मोठी अवघड गोष्ट घटस्फोटासारखी, पण आपण डॉक्टरांनी इतकी सहज सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. जसं डॉक्टर म्हणाले की 42-43 घटस्फोट त्यांनी थांबवलेले आहेत, खरंच आहे. एक पाऊल मागं येणं ज्याला जमतं आणि जो कुणाचाही विश्वास जिंकू शकतो, मला वाटतं की अशा दोन्ही गोष्टी जेव्हा असतील तेव्हा इतक्या टोकाला जाता जाण्याची गरज पडणार नाही. आपण सगळ्यांनी याच नोटवर इथं थांबूयात. पाहत राहा भाग्यविजय.